शेतकरी मंडळी नमस्कार, मी प्रभात सीड्स प्रतिनिधी। मी आज आपल्या भोकर तालुक्यामध्ये नांदेड जिल्हा येथील भोकर तालुका येथील धारजणी हे गाव आहे। या गावामध्ये आम्ही प्रात्यक्षिक प्लॉट पाहणी कार्यक्रम घेतोय। यामध्ये आपण बघू इच्छित असेल इथे आजूबाजूच्या बऱ्याच गावचे शेतकरी इथे जमलेले आहे, जे की प्रत्यक्षात प्लॉट पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। तर आपण धारजणी गावचे जे आपले शेतकरी आहे ज्यांच्या शेतामध्ये आपण उभे आहोत, तर यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांना आपलं वाण प्रभात सीड्स या कंपनीचं सुपरक्वाट 115 हे वाण कशा पद्धतीचं वाटलं, त्यांना यामध्ये प्रभात सुपरक्वाट 115 मध्ये काय आवडलं हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। दादा, तुमचं नाव सांगा। उत्तम पुंडलिक महाजरे। उत्तम पुंडलिक महाजरे। तालुका भोकर, जिल्हा नांदेड। जिल्हा नांदेड, ओके। कुठलं वाण लावलंय तुम्ही? सुपरक्वाट प्रभात सीड्स 115। 115 सुपरक्वाटच, सुपरक्वाट प्रभात, प्रभात सुपरक्वाट 115 तुम्ही लागवड केली। ठीक आहे, कधी लागवड केलं हे? जूनच्या 8 तारखेला। जूनच्या 8 तारखेची लागवड आहे, या वर्षीच्या जूनच्या 8 तारखेची लागवड आहे। किती बाय किती लावलंय? 7x5। 7x5 वरती याची लागवड केलेली आहे। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला सुपरक्वाट 115 कशा पद्धतीचं वाटतंय, कसं वाटतंय झाडाकडे बघून तुम्हाला वाण कसं वाटतंय? वाण एकदम झाडाचं चांगलं आहे एकदम। हा, याच्यामध्ये काय विशेष काय वाटतंय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये बोंड चांगला आहे, याचा बोंड चांगला आहे, ओके। अजून 70-80 बोंड लागले, याला 70-80 बोंड लागलेले आहे। अजून याची सिरीज कशी वाटते? सिरीज एकदम नंबर एक आहे। 7-8-10 बोंड दिसते, एवढे जवळजवळ बोंड आहे, एकूणमेकाला हे बोंड चिपकत आहे, याबद्दल काय व्यक्त मत आहे? नंबर एक कपाशे आहे। हा, याच्याबद्दल आम्ही गेल्या वर्षी बी लावली आणि आमदाही लावली। बरं, ठीक आहे। अजून आपण दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहे। दादा, तुमचं नाव काय? दत्ता गणपती उमरेकर। कोणतं गाव? धारजणी। धारजणी। तुम्हाला काय वाटतंय या वाणाबद्दल, तुम्हाला काय वाटतंय वाण कसं वाटलंय तुम्हाला, सुपरक्वाट 115 कसं वाटलंय वाण? आता या लागण्यानंतर बघा चांगला आहे सर। ओके, मालाचा माल चांगला आहे, रोग कोणता दिसना आलाय? ओके, हा, म्हणजे इटकऱ्या ते दिसणं आलंय बघा, आमच्या दुसऱ्या जातीवर बराच रोग आहे। बरोबर। दादांचं म्हणणं असं आहे की या वाणामध्ये यांना कुठल्याही पद्धतीची रस शोषक किडी दिसत नाही, लाल्या दिसत नाहीये, बिलकुल एकदम फ्रेश कापूस आहे असं त्यांचं म्हणणं आहे। इतर व्हरायटींच्या तुलनेत त्यांना रोग प्रतिकारक क्षमता आपल्या कपाशीमध्ये सुपरक्वाट 115 अतिशय चांगली वाटलेली आहे। अजून बोंडाची साईज आकार कसा वाटतोय दादा तुम्हाला? जाड आहे ना, मस्त आहे, मस्त आहे। बोंडाचा आकार सुद्धा जाड आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाच पाकळीचं प्रमाण सुद्धा खूप जास्ती प्रमाणात तुम्हाला मिळेल। 60% पाच पाकळीचे बोंड इथं मिळतील। कुठल्याही व्हरायटीला तुम्हाला एवढ्या जास्ती सिरीज इथं पाहायला मिळणार नाही, एवढ्या सिरीज तुम्हाला इथं, एवढ्या फळफांद्या तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत। बरोबर आहे, बुडापासून शेंड्यापर्यंत तुम्हाला बोंडच बोंड दिसत आहे इथे। झाडाला 4 ते 6 इंचापासून, बुडापासून 2 ते 3 मोनोपुड्या सुद्धा तुम्हाला इथं दिसत आहेत। बरोबर आहे, झाड बुडापासून शेंड्यापर्यंत हिरवं गार आहे, वेचणीसाठी अतिशय सोपं आहे। बरोबर आहे, बरोबर आहे। अजून कुठल्या शेतकऱ्यांना काही बोलायचं आहे? कळवी फिळवी याची काहीच गळणार नाही बघा, म्हणजे इटकऱ्या रोग, लाल्या रोग आहे ना, तुम्ही बघू शकता कुठं तरी एखादी तरी पान आहे का, बघा तुम्ही, चालेल आहे ना। सर्व पद्धतीत म्हणजे अतिशय उत्तम असं वाण तुमच्या शेतकऱ्यांच्या नजरेत हे दिसत आहे। धन्यवाद। ओके, धन्यवाद।